नमस्कार बालमित्रांनो आपण अभ्यासत आहोत सामाजिक व धार्मिक प्रबोधन प्रबोधन म्हणजेच जनजागृती समाजामध्ये सामाजिकतेच्या बाबतीत व धार्मिकतेच्या बाबतीत जे काही विचारामध्ये परिवर्तन झाले त्यालाच वैचारिक क्रांती किंवाच प्रबोधन असे म्हणतात स्त्रियामध्ये तत्कालीन शीख समाजामध्ये सुद्धा सुधारणा झालेल्या आहेत मग त्या काळातल्या शीख समाजामध्ये धर्म सुधारणा होण्यासाठी अमृतसर अमृतसर या ठिकाणी सभा स्थापन झाली कोणती सभा तर सभा या नावाने एक संस्था अमृतसर या ठिकाणी स्थापन झाली आणि या संस्थेने सिख समाजात शिक्षण प्रसार आणि आधुनिकीकरण या दोन गोष्टीसाठी कार्य केलेलं आहे शिक्षण प्रसार करण्याचं कार्य आणि समाजामध्ये आधुनिक विचारसरणी वाढवण्याचं कार्य सिंगसभेने घडून आणलं त्यानंतर पुढे अकाली चळवळ नावाची एक चळवळ शीख समाजामध्ये सुरू झाली या चळवळीद्वारेही शीख समाजातील सुधारणावादी परंपरा म्हणजेच सुधारणा होण्याची जी परंपरा होती ती पुढे चालू राहिली अशा प्रकारे बालमित्रांनो शीख समाजामध्ये त्या ठिकाणी सामाजिक व धार्मिक प्रबोधन झालेलं आहे धन्यवाद